नवागडी गडी नवा, नवा राज्य सत्तावीस डिसेंबर भागामध्ये रात्री आनंदी उशी खालून पैंजण काढते आणि पायामध्ये घालत असते राघो म्हणतो आनंदी ती पटकन पैंजण घेते आणि उशी खाली ठेवते आणि सांगा ना काही मदत हवी का तो अगं काही नाही आवरलं मी दोघही झोपून एक पांघरून अंगावर घेतात आनंदी मात्र दुसरीकडे तोंड करून सारखी पैंजणला बघत असते राघोची मात्र चुळवूळ चालू असते उशी कधी खाली ठेवतो तर कधी वर ठेवतो ती अचानक कुडतील म्हणते घे बाय माझे तिच्या या आवाजाने राघो पण दचकून उठतो आणि म्हणतो पाणी मी आणतो ती म्हणती नाही नाही मी आणते ती पाणी आणण्यासाठी जाते आणि रमा आत येऊन दार लावून घेते आणि म्हणते अरे वा झोपायची तयारी चालली वाटतं राघोराव राव फायनली बेडरूममध्ये झोपायला आलात तर मी पण बघते ना असा कसा झोपतो रमाय मी रमा सोडणार नाही अशी आणि दाराकडे बघते आनंद येते आणि दार, दार उघडायला जाते पण दार काही उघडत नाही ती दार वाजवते राघो म्हणतो काय झालं ये ना आत तिथे ओ दार नाही उघडते आतून कडी लावली का तुम्ही तों तो नाहीतर मी बेडवरून खालीच उतरलो नाही ती ते हा पण दार नाही उघडत तो तो आलो थांब तो उघडायला लागतो पण दार काय उघडत नाही तो तो आनंदी आतून लॉक नाहीये ती पण प्रयत्न करते आणि मग नाही उघडते तो एवढ्या जोरात उघडायला लागतो की सगळ्यांना आवाज येतो वर्षातील मग ती आनंदी अगं काय चाललंय किती आवाज चिंगी झोपली अगं काय चाललंय तुमच्या दोघांचं तिथे ती वर्षातही हे दार उघडतच नाहीये त्या दोघी लोटत असतात सुलक्ष नाही ते म्हणते अगं काय ग आत्ता कुठे डोळा लागत होता आनंदी बाबा काय चाललंय तुझं असं काय ग तुला दिवस पडला ना वस्तू इकडच्या तिकडं हलवायला म्हणते आई हे दार उघडत नाहीये हे अडकलेत आतमध्ये वर्षामध्ये ते दादा पण आते ती म्हणून हो आई म्हणते अगं बाई रागव आते असा कसा अडकलास रे बाळा ए सोन्या ए राजा तों तो म्हणतो हा आई मी इथेच आहे ती म्हणते एक काम कर राजा तू कडी उलटी लावली असेल ना सरळ लाव तो तो मी काही दाराची कडी लावलेली नाहीये लॉक पण केलेलं नाहीये हे मला पण कळत नाही आनंदीला पण कळत नाही आई दरवाजा लोटायला लागते तो तो आई तू काहीच करू नको आनंदी म्हणते आई तुम्ही बाजूला हा हो बरं तुम्हाला त्रास होईल आई म्हणते असं कसा त्रास होईल थांब मीच करते ए राजा स्वाने मी करते आ लोटते कुठं धक्का मारते म्हणते जोर लगा के है श्या त्यानंतर तिघी पण बोलतात आणि दरवाजा लोटतात आई म्हणते रागवा उघडला का थोडा किलकिला झाला का बघ ना तो तो आई किंचित सुद्धा उघडलेला नाहीये आई म्हणते थांब मी बघते बाजूला बाजूला आणि एकटीच लोटते आणि म्हणते तू इथेच थांब मी आराम करते रे थकले मी आता आनंदी म्हणते हे घ्या पाणी घ्या पाणी हातात घेऊन म्हणते सोनू गुड नाईट रे राजा वर्ष म्हणते दादा आनंदी म्हणते खेचा बरं तिकडनं वर्ष म्हणते आनंदी राहू दे तू चल आजचे दिवस बाहेरच झोप दादा चल रे गुड नाईट हं आनंदी बाहेरून फोन करते आणि म्हणते अहो तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला त्रास होतो का तुम्हाला कोणल्यासारखं वाटतं का तो हसून म्हणतो आनंदी इकडे खिडकी आहे ईसी आहे मला काहीच त्रास होणार नाही तू ठीक आहेस ना तो खोकायला लागतो ती म्हणते गे बाय माझे काय झालं तो तो काही नाही ठसका लागला ती म्हणते थांबा पाणी आणत्या तो ओरडतो आनंदी आनंदी ती म्हणते काय तो हसून म्हणतो आनंदी ती म्हणते का हसता तो म्हणतो अगं हसू नको तो, तो काय करू तू काय मला बंद दारामधून पाणी देणार आहेस का ती म्हणते गे बाय माझे कळलच नाही मला अहो पाणी तर द्यायला पाहिजे ना तों तो तो अगं मला नाही लागली तहान तिवती हो तुम्ही झोपा नीट राघवंत हो मी झोपतो तू झोपशील ना अरे तुला सोप्यावरच्या उशीमुळे त्रास होईल ना तिथे नाही होणार एवढ्या दिवस तुम्ही त्रास सहन केला ना एक दिवस झाला तर मला काय झालं तो तसं असं नाही पण आज अचानक तुझ्यावर वेळ आली ना ती दाराच्या बाहेर बसते म्हणते हो खरं तर मीच दरवाजा ढकलला म्हणूनच बंद झाला तो पण आतून दाराला बसतो म्हणतो अगं असं नसतं तू दरवाज्याला टिकून बसली का म्हणती हो म्हणती हो आहो काय झालं तो हसून म्हणतो नाही मी पण दरवाज्याला टिकून बसलो तुला माझा आवाज डबल डबल ऐकू येतो का ती हसून म्हणते हो तो म्हणतो अगं आपण एवढ्या शेजारी बसलो मग आपण फोनवर का बोलतोय ती डोक्याला हात लावते आणि फोन बंद करते आणि म्हणते अहो एक विचारू का तोंट तो 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 हो विचार ना ती म्हणते आतापर्यंत तुम्ही अनेक जणांना तुरुंगात टाकलं असेल ना तोंट हो मग ती म्हणते मग आज हसून म्हणते तुम्हाला तुरुंगात असल्यासारखं वाटत असेल ना तोंट हा कदाचित ज्यांना ज्यांना मी टाकलं असेल त्यांची इच्छा असेल म्हणून मी इथे अडकलोय तुम्ही ते नाही तुम्ही वाईट माणसांना शिक्षा दिली आणि तुम्ही मनाने खूप चांगले आहात तों बर हो, तो बरं झालं मी अडकलो तू नाही अडकली तुम्ही नाही नाही मी नाही घाबरता तोंटो अनुभव आहे वाटतं तिंती हो लहानपणी ना लपाछुपी खळत होतो तेव्हा कणगी खाली लपले होते मी तवतो काका काय कशा खाली तिंती ती कणगी कणगी आपण शेतातून भात काढतो ना त्यासाठी मुठ्ठी टोपली असते आणि भात ठेवण्याची खोली होती ना त्याला आबा कुलूप लावून निघून गेले तोंत बरं मग काय झालं ते म्हणते बराच वेळ मी तिकडं लपून राहिले आबा चावी घेऊन तालुक्याला गेले होते तुम्हाला सांगू माझी काय अवस्था झाली होती शिळा पडली त्या खेळावर तो का, 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 का काई नी, काई नी। तो काय 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 पडली ती म्हणते काही नाही काही नाही तर तो आनंदी सांग ना तुझी भाषा ऐकायला मला खूप आवडती ते काय गे बाय माझे बरं तुमच्या भाषेत हे म्हणून दाखव बरं मी इथं अडकले आणि तुम्ही हसताय म्हणते हो नको नको तो तो अगं सांग ना ती म्हणते मी हायसर अडकून राहिलोय आणि तुम्ही दात काढतास तो तो ठीक आहे आता मी बोलतो तुमची भाषा राघो बोलतो आणि म्हणतो गे बाय माझे ती हसून म्हणते शेवटचं नीट बोललात बाकी शून्य गुण तेवढ्यात रमा म्हणते गे बाय माझे आनंदी म्हणते रमाताई हां गे बाय माझे म्हणजे हा दरवाजा रमाताईने बंद केला त्यांच्यामुळे झालंय सगळं तर म्हणतो आनंदी ती म्हणते आलेच रमा फोटो झोपण्याचं नाटक करते ती म्हणते रमाताई अच्छा झोप लागली का तुम्हाला आत्ता तर गे बाय माझे म्हणालात रमा घोरते ती म्हणते जागी आहात ना तुम्ही नाटक नका करू दरवाजे तुम्हीच बंद केला माहितीये मला रमाताई का करता तुम्ही हे सगळं आणि जोरजोऱ्यात फोटोला हायला लागते रमा उठण्याचं नाटक करते म्हणते आनंदी काय ग आत्ता रात्रीच एवढं काय प्रेम होतो चाललं तुझं काय झालं ती म्हणते आहो हे काय चाललंय तुमचं असं का वागता तुम्ही अहो त्यांचा दम घुटतो किती वेळ एकटे राहणारे खुलीत रमा म्हणते एकटं खुलीत झोपायला काय हरकत आहे आणि मी हे सगळं तुझ्यामुळे करते आनंदी म्हणते मी काय केलं ती म्हणते काय केलं म्हणजे तुझं काय चाललं होतं आतमध्ये उशी खालून पैंजंग काय काढते पायाला लावून काय बघते आणि त्याचं काय चाललं होतं मध्ये उशी काय ठेवायची काय चाललं होतं तुमचं म्हणून मी हे केलं झोप आता गुपचूप बाहेर आनंदी म्हणते अहो तुम्ही किती दिवस असं वागणार ती त्यांची खुली आहे आणि मी त्यांची बायको रमा म्हणते मग मी कोण आहे रागो फक्त माझा आहे आणि माझाच राहणार तू जर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करशील ना तर मी असंच वागेल चल जा झोप आनंदी हातपाय आदळीत सोप्यावर जाऊन झोपते रमा हसतेन म्हणते चल झोप इकडे राघव आनंदीच्या सगळ्या वस्तू बघतो तिचं कपाट उघडतो आणि तिच्या साड्याकडे बघत बसतो आणि म्हणतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू जागच्या जागी आनंदी घरातील प्रत्येक वस्तूला आणि या घराला तुझी शिस्त आणि तुझी सवय लागली आता मात्र राघव आनंदीच्या प्रेमात पूर्ण पागल झालेला असतो तो बेडवर झोपतो पण त्याला फक्त आनंदी आठवते आता मात्र तो उशी घेतो आणि आनंदीसारखी आवळून झोपतो तर तुम्हाला काय वाटतं आनंदीने रमाचाच पत्ता कट करायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद